आता आपण सेट अँड सॉर्टिंग म्हणजे काय हे पाहणार आहोत. सेट अँड सॉर्टिंग म्हणजे वर्गीकरण करून त्यांचे गट तयार करणे. यासाठी आपण मी इथे एक ट्रे घेतलेला आहे. ट्रेमध्ये वेगवेगळ्या कलर आणि आकाराचे गोष्टी घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यामधून आपण सेट आणि सॉर्टिंग कसं करायचं हे मुलांना शिकवणार आहोत. मुले सुरुवातीला ते रंग जो आहे रंगानुसार ते काय करतील वर्गीकरण करतील. अशा स्वरूपामध्ये मुलं ते त्याचं वर्गीकरण करून गट करतील. ह्या अगोदर आपण एक उदाहरण बघितलेलं आहे त्यामध्ये आपण फक्त रंगावरून वर्गीकरण कसे करायचे हे बघितलेलं आहे. आता आपण वेगवेगळ्या गोष्टी घेऊन त्यामधून वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण कसे करायचे हे बघूयात. इथे मी वेगवेगळे आकार वेगवेगळे डिझाईन आणि वेगवेगळ्या रंगाच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. तर ह्याच्या मुलांना वर्गीकरण करायला सांगितल्यानंतर मुले एकतर सगळ्यात मोठे आकार जे आहेत त्यांचं वर्गीकरण करतील. किंवा मुलं एकसारखे आकार याचे वर्गीकरण करतील. आता आपण मॅचिंग सेट आणि सॉर्टिंग ह्या दोन गोष्टी बघितलेल्या आहेत. जेव्हा मुलांना ह्या दोन गोष्टी व्यवस्थितरित्या येतील तेव्हा ते त्यातील वेगळी गोष्ट सहजरित्या बाजूला काढू शकतील. ह्यासाठी आपण वेगवेगळ्या कलाकृतीतून त्या गटामधील वेगळी वस्तू कोणती आहे आणि ती बाजूला कशी काढायची हे पाहूया. इथे मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत. चला तर ह्याच्यामधून आपण कोणती गोष्ट वेगळी आहे हे पाहूया. पहिली जी गोष्ट आहे ती गोल आकाराची आणि लाल रंगाची आहे. दुसरी देखील गोल आकार आणि लाल रंगाची आहे. तिसरी गोष्ट देखील गोल आणि लाल रंगाची आहे. चौथी गोष्ट काळ्या रंगाची व चौकोनी आकाराची आहे. तर ह्यातील पहिल्या तीन गोष्टी ज्या आहे त्या लाल रंगाच्या आणि गोल आकाराच्या आहेत. तर चौथी गोष्ट ही काळ्या रंगाची आणि चौकोनी आकाराची आहे. म्हणून ही जी गोष्ट आहे ती ह्या तीनपासून वेगळी आहे. चला आता अजून एक उदाहरण बघूया. इथे मी ग्लास घेतलेले आहेत. ह्याच्यामधील कोणता ग्लास वेगळा आहे ते पाहूया. पहिला ग्लास आहे तो पांढऱ्या रंगाचा आहे आणि कागदी आहे. दुसरा ग्लास तो स्टीलचा आहे. तिसरा ग्लास तो देखील पांढऱ्या रंगाचा आणि कागदी आहे. चौथा ग्लास देखील पांढरा रंग आणि कागदी आहे. तर ह्या चारपैकी तीन ग्लास एक दोन तीन हे पांढऱ्या रंगाचे आणि कागदी आहेत. तर हा चौथा ग्लास स्टीलचा आहे. त्यामुळे ह्यापैकी चारपैकी हा स्टीलचा ग्लास हा ह्या गटातून वेगळा आहे. इथे मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्यापैकी वेगळी गोष्ट कोणती आहे ते पाहूयात. पहिली गोष्ट आहे खडू. खडू हा लिहिण्यासाठी वापरतो. दुसरी गोष्ट आहे पेन्सिल. पेन्सिलसुद्धा आपण लिहिण्यासाठी वापरतो. तिसरी गोष्ट आहे पेन. हा पेन देखील आपण लिहिण्यासाठी वापरला जातो. आणि चौथी गोष्ट जी आहे तो आहे एक निळ्या रंगाचा आकार. हा आपण लिहिण्यासाठी वापरत नाही आहे. म्हणून ह्या चार गोष्टींपैकी ही चौथी गोष्ट आहे ती ह्यातील वेगळी गोष्ट आहे.